आणखी एक महत्त्वाची बातमी आहे नाशिक मधून। नाशिक सुवर्णा वाझे हत्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलाय। डॉक्टर सुवर्णा वाझे हत्याकांड प्रकरणातील सुवर्णा वाझे यांचा पती मुख्य संशयित आरोपी संदीप वाझे यांनीच नार्को टेस्टची मागणी केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। सुवर्णा वाझे हत्या प्रकरणात त्यांचा पती संदीप वाझे यांना पोलीस कोठडी नंतर इगतपुरी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि त्यामुळे वाझेला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आलाय। तर पोलीस या प्रकरणात आपल्याला गोवत असल्यानं नार्को टेस्ट करण्याची विनंती संदीप वाझेंनी केली आहे। काही दिवसांपूर्वी जळालेल्या एका गाडीमध्ये सुवर्णा वाझे यांचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता आणि तेव्हापासून संदीप वाझे पोलिसांच्या रडारवर होता। मात्र घटनेच्या दहा दिवसांनंतर दिलीप वाझेला पोलिसांनी अटक केली होती। मात्र वाझेने स्वतःची नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्यानं संपूर्ण तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आरोपीचंच असं म्हणणं आहे का माझ्या कुटुंबाचा माझ्या पत्नीचा हा कोणतरी घातपात केलेला आहे आणि मला न्याय मिळणं गरजेचं आहे, त्या न्यायाकरता मी माझी नार्को टेस्टसुद्धा द्यायला तयार आहे। मी पोलिसांनासुद्धा विनंती केली की माझी नार्को टेस्ट घ्यावी आणि तीसुद्धा घेण्यात यावी अशी माझ्या आरोपी माझ्या आशिलाची विनंती आहे। आणि तो इतका हे झालेला आहे त्या कुटुंबाची हे झाल्यामुळं वाताहत झाल्यामुळं का त्या तो उद्यापासून त्याचं असं म्हणणं आहे की मी अन्नत्याग करायला तयार आहे म्हणून मी अन्नत्याग करणार आहे। स्वतःहूनच पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली आहे आणि तो आता पोलीस कस्टडीत न राहता आता तो सेंट्रल जेलला मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे, त्याच्यामुळं उद्या आम्ही जामीनचे कागदपत्र दाखल करणार आहे।